अब जब मस्जिद रिपेयर हुई, रिकंस्ट्रक्ट हुई है, तो जाहिर सी बात है बीएमसी में, पुलिस में लेटर गया होगा अप्रूवल के लिए। उन्होंने जब अप्रूवल दिया तो क्या वो टाइम बीएमसी सो रही थी? वो टाइम पुलिस अधिकारी सो रहे थे? उस वक्त जो अधिकारी आज मस्जिद को डिमोलिश करने के लिए आए हैं कि आपने ये जो बनाया है ये इलीगल है, ठीक है, तो उस वक्त ये कहाँ थे? और आज माहौल ख़राब करने के लिए उन लोगों ने यहाँ पे हमको पहले नोटिस दिया कि हम सुबह 9 बजे आएंगे मस्जिद को डिमोलिश करने के, इस वजह से हम लोग यहाँ जमा हुए हैं। ये हमारा कोई पर्सनली दुश्मनी नहीं है, ना हमारे पुलिस से कोई दुश्मनी है, ना हमारा बीएमसी से कोई दुश्मनी है। और जो ये तोड़फोड़ की बात चल रही है गाड़ी के काच, त्यामुळे वैद्य आपण पाहतोय ही कारवाई तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी इथले नागरिक आणि स्थानिक करत आहेत। अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा सचिन गाड यांच्याकडे जाऊया। सचिन, सध्याची काय परिस्थिती आहे, पोलिसांचं या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे? आपण बघतोय की धारावी पोलीस स्टेशनच्या बाहेर सगळा जमाव इथे जमलेला आहे। पोलीस स्टेशनच्या अवघ्या काही मीटरच्या अंतरावरती ही मशीद आहे आणि जे समाजातील जे जुने जाणते लोक आहेत त्यांच्यासोबत त्याच्याशी सध्या पोलीस चर्चा करतायत आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायत। आपण बघतोय की एकाकडे जो संपूर्ण 90 फीट रोड आहे तो इथे स्थानिकांनी अडवून धरलेला आहे आणि मोठी वाहतूक कोंडी देखील या संपूर्ण परिसरात होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच पोलिसांचं प्रथम लक्ष आहे की तो रस्ता मोकळा करावा। मात्र स्थानिक देखील मागे हटण्यास तयार नाहीत। पालिकेचे जोवर पालिका त्यांची कारवाई थांबत नाही तोवरती आम्ही मागे हटणार नाही अशी इथे भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आपण बघतोय की इकडे रोड 90 फीट रस्ता जो आहे तो लोकांनी अडवून धरलेला आहे, तर तिकडे दुसरीकडे धारावी पोलीस स्टेशनच्या बाहेर देखील मोठी इथे गर्दी जमलेली आहे। काही दिवसांपूर्वी ही नोटीस आलेली, त्यानंतर स्थानिक खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील हा प्रश्न उचलून धरला होता। त्यांनी पत्र देत होतं, ते मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं। मात्र आपण बघतोय की स्थानिक खासदारांनी हा मुद्दा उचलून देखील पालिकेने त्यांची कारवाई जी होती ती सुरूच ठेवली होती। आज जेव्हा पालिकेचं पथक इथे दाखल झालं तेव्हा स्थानिकांच्या आक्रोशाला त्यांना सामोरं जावं लागलं, पालिकेच्या गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली आणि असं असताना आपण बघतोय की मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरात वाढवण्यात आलेला आहे। अतिरिक्त कुमक पोलिसांची मागवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सचिन आपण पाहतोय पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सचिन आणि वैद्यही तुम्हा दोघांचे धन्यवाद आणि वेळोवेळी ताजे अपडेट्स तुमच्याकडे घेत राहू।